आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 50 कोटी आणून शिरोळचा चेहरा मोहरा बदलणार अमरसिंह पाटील. निधी आणण्याची माझ्यात ताकद, ताकदीच्या नेत्यांचा पाठिंबा. 40 वर्ष सक्रिय राजकारणात आहे, 35 वर्ष शिरोळच्या जनतेचं प्रतिनिधित्व करतोय. अनेक विकास कामे केली असून निधी आणण्याची माझ्यात ताकद असून पाठीशी अनेक ताकदवर नेत्यांचा पाठिंबा आहे. या जोरावरच येत्या 5 वर्षात 50 कोटींचा निधी आणून शिरोळचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची ग्वाही शिरोळ नगरपालिका निवडणुकीतील राजर्षी शाहू आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमरसिंह माने पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारण हे समाजकारण म्हणून करायचं असतं, ही शिकवण मला मिळाली आहे. याच भावनेतून मिळालेल्या पदाचा पुरेपूर उपयोग करत शिरोळमध्ये अनेक विकास कामे केली आहेत. अनेक योजनांचा लाभ इथल्या शेतकरी, महिला, कष्टकरी यांना मिळवून दिला आहे. याशिवाय नागरी सुविधा पुरवण्याबरोबरच सुशोभीकरणाचीही विविध कामे आजपर्यंत केली आहेत. माझ्याकडे निधी खेचून आणण्याची ताकद आहे, शिवाय माझ्या पाठीशी शिरोळच्या राजकारणावर मजबूत पगडा असणारी ताकदवर नेते मंडळी आहेत. याच जोरावर येत्या 5 वर्षात 50 कोटी रुपयांचा निधी आणून शिरोळचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची ग्वाही अमरसिंह माने पाटील यांनी दिली आहे. भाजपचे नेते एवढे मस्तवाल झालेले आहेत, तुम्हाला माहित असेल पंढरपूरचे आमदार परिचारक, त्यांनी आपले जे जवान आहेत सीमेवर लढतोय ज्यांच्यामुळे आपला देश सुरक्षित आहे, आपण सर्वजण इथं सुरक्षित आहे, त्यांच्याबद्दलसुद्धा अवमानकारक शब्द या परिचारिकांनी काढला होता. देशावर जवान वर्षभर तिकडा असतानासुद्धा इथं त्यांना मुलं होतात अशा प्रकारचं घाणेरडं वक्तव्य करून आपली जवानाबद्दलची आणि आपली मानसिकता काय आहे त्यांनी दाखवून दिलेला. त्याच पद्धतीचं भीमा कोरेगावचं आपल्याला उदाहरण आहे. भीमा कोरेगावचं उदाहरण बघायचं झालं तर हे शासनसुद्धा त्या भीमा कोरेगावचे जे आरोप आहेत त्यांना पाठिंबा घालायचा प्रयत्न करतात. आणि जे आपल्या देशाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेतसुद्धा बदल करायचा प्रयत्न या मंडळीने चालू आहे. राम मच्छी बाबरी मच्छी सारखा प्रश्न घेता ज्यावेळेला 5 वर्षाने इलेक्शन येतात त्या इलेक्शनमध्ये फक्त 1 महिना 2 महिने तो प्रश्न राम मंदिराचा उचलून देतात, परत 15-20 वर्ष झालं त्या राम मंदिराकडं कुठलाही प्रश्नाचं त्यांचं गांभीर्याने पाहत नाहीत. फक्त लोकांची भावना कराय भावनावश करायचं आणि मतं घेण्यापुरतं त्या राम मंदिराचा ही मंडळी सगळी उपयोग करतेली आहे. म्हणून या जातीयवादी पक्षापासून सर्वसामान्य बहुजन समाजानं सावध राहण्याची भूमिका आता सर्व लोकांनी घेतली आहे. आपल्याला या येत्या निवडणुकीमध्ये दिसेल. नगराध्यक्ष पदाचं काम करताना गेल्या आमच्याकडे सत्ता असताना ज्याप्रमाणे आम्ही पाणीपुरवठा केला, लोकांना पंचगंगेचं दूषित गटरीचं पाणी, ज्याप्रमाणे प्रदूषित आपल्या भारतामध्ये 5-10 नद्या आहेत त्यात पंचगंगा आहे, त्या नदीचं पाणी संपूर्ण गावाला आपल्याला प्यायला लागत होतं. म्हणून आमच्याकडं ज्यावेळेला सत्ता आली त्यावेळेला विरोधी मंडळींनी जे पैसे आपल्या खात्यावर ठेवले ते पैसेसुद्धा लोकवर्गणीचे काढून घेतलेले आणि नंतर लोकवर्गणी आम्ही लोकांच्याकडं परत लोकवर्गणी जमा करून ती पाणीपुरवठा 100% फिल्टर जी फिल्टर योजना आज जिल्ह्यातले अनेक लोक आपले फिल्टर हाऊस चांगल्या पद्धतीची झाले म्हणून बघायला येतात. आणि आपल्या खासदार साहेबांनी परवाच सांगितलं, खासदार साहेब त्या कमी टोळीत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सातत्यानं फिरतोय म्हणून सांगितले, पण शिरोळ इतकी चांगली पाणीपुरवठ्याची योजना कुठेही झालेली नाही. आज जवळजवळ 7-8 वर्ष झाली, एक वेळा सुद्धा फिल्टर हाऊस बंद पडलं आहे किंवा मोटर किंवा पाईपलाईन फुटली आहे, ह्याबद्दल पाईपलाईन फुटली आहे आणि मोटर आपली पाणीपुरवठा बंद पडला आहे असं एकही दिवस पेपरला कुठलंही आलेलं नाही. म्हणून अत्यंत चांगल्या अशा पद्धतीचा पाणीपुरवठा आम्ही करायचा प्रयत्न केला आहे. खरं मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी वाढीव पाईपलाईन करून गावाला जे पाणी आता थोडंसं गाव आपलं वाढतं आहे ते वाढीव गाव झाल्यामुळं थोडा पाणीपुरवठा अपुरा होतो आहे, ते पाणीपुरवठा वाढीव पाईपलाईन करून त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. पण कुठलाही ठोस कार्यक्रम त्यांनी मागच्या 5 वर्षात घेतलेला नाही. फक्त लोकांना भाजपच्या सरकारप्रमाणे खोटी आश्वासन द्यायची आणि मतं मिळवायची एवढाच त्यांनी उद्योग केलेला आहे. आता मी मागाशी आपणाला सांगितलं त्याप्रमाणे प्राथमिक ज्या गरजा लोकांच्या आहेत, मग ते रस्त्याचे असू दे, गटरचे असू दे, लाईटचे असू दे किंवा शुद्ध पाणीपुरवठ्याचे असू देत, मुबलक प्रमाणात आपल्या लोकांना पाणीपुरवठा हवा ही तर आमची पहिलीच आहे, किंवा वाढीव पाईपलाईनचा विचार नक्कीच आम्ही केलेला आहे आणि आम्ही ते प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवू. आपण प्रत्यक्ष तिथं आता आपण व्हिडिओ घेऊन आला आहे, तिथं पाहणी करा त्या कल्लेश्वर तलावची आणि किती लाख रुपयाचा निधी त्यांनी खर्च केला आहे त्यांच्याकडून आपण घ्या, म्हणजे त्यांच्या किती त्या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे आपणाला कळून येईल. आता तिथं काहीही शिल्लक राहिलेलं नाही असं माझं मत आहे. लोकांच्या
ह्याच्यासाठी करमणूक गोळा लोकांना वेळ जावा, एक चांगलं उद्यान असं अशा प्रकारची जी योजना होती, पण ती पूर्ण त्यांनी फेल केलेली आहे योजना त्यांची. आणि त्यांनी जे खर्च सांगतात तो खर्च तिथं तुम्ही प्रत्यक्ष गेला म्हणजे त्या तुम्हाला कळेल की त्यांनी प्रत्यक्ष खर्च किती केला आहे आणि तिथं त्यांनी उत्पन्न त्यांनी दाखवलं किती खर्च. तिन्ही पक्षांनी मिळून शव उपास आघाडी निर्माण केली. शव आघाडी निर्माण करत असताना देशामध्ये आणि राज्यामध्ये जातीवाद राज्य ही कुठं संपलं पाहिजे आणि संपलं पाहिजे. आम्ही तीन विचाराचे माणसं एकत्रून हा निर्णय घेतला. आज काळाची गरज आहे, आपण एकसंघ झालं पाहिजे आणि जातीवादी पक्षावर लढलं पाहिजे हे आमच्या तिन्ही पक्षाच्या गेल्या चार वर्षाच्या अनुभवामुळे लक्षात आलं. म्हणून आम्ही जातीनं मनानं एक झालो आणि आम्ही शेवागडी निर्माण केलो. त्यामध्ये गावातला दीर्घ अनुभव काँग्रेसशी पाठला असल्यामुळं जिल्हा परिषदेच्या माध्यम असू दे, पंचायतीच्या माध्यम असू दे, ग्रामपंचायत असू दे, अनेक संस्थे असते, क्रीडा संस्था खेळातला असू दे, शैक्षणिक असू दे, अनुभव घेऊन त्यांना आम्ही शेवागडीमार्फत नगरपरिषदेची नगराधिपतीची उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 17 लोक या निवडणुकीमध्ये उभी केली. त्यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शेतकरी संघटना आहे, हे मिळून आघाडी करून आज आम्ही विजया पत्रकावर पोहोचलेलो आहे. पण काही झालं तर उद्याच्या 21 तारखेला 22 तारखेला निकाल दिवशी शेवागडीचा विजय हा नक्की आहे, त्यात मात्र शंका नाही. नगर परिषदेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2014 साली आम्हीसुद्धा NDA गेलो होतो, पण खासदार साहेबांना जे मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, त्यांना उत्पादन खर्चावर 1.5 हमीभाव देऊ आणि शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू, यातलं एकही आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही. आणि हे करत असताना बुलेट ट्रेनसारखी योजना आणायला तुम्हाला 1,10,000 कोटी रुपये आहेत, पण संपूर्ण देशाची कर्जमाफी फक्त 80,000 कोटी आहे. म्हणजे तुम्हाला बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत. अशा बऱ्याच भाईंनी मग याचं सांगितलं की 15 लाख रुपये खात्यावर जमा करू, दौदला पकडून आणू. म्हणजे बरीच आश्वासन त्यांनी दिले पण एक आश्वासन पूर्ण करू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर फडणवीस साहेब असं म्हणले होते, ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते, की दररोज 4 ते 5 शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांचे 300-200 गुन्हे मुख्यमंत्र्यांच्यावर घालायला पाहिजे, तेच आत्महत्या 8 ते 10 व्हायला लागले. मला फडणवीस साहेबांना हेच विचारायचं आहे की तुमच्यावर 300-200 किती गुन्हे आम्ही घालावेत. आता नारायण पवार नावाचा एक कवठे महाकाळमधला शेतकरी आहे, आज अक्षरशः मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तो भीक मागतो. म्हणजे शेतकऱ्यांची ही अवस्था झाली आहे की लोकल ट्रेनमध्ये भीक मागण्यापर्यंत अवस्था गेली आहे. आणि याचं कारण कोण असेल तर ते फक्त भाजप सरकार आहे. कारण 3.5% सरकारी नोकरदारांना द्यायला तुम्हाला वर्षाला 1,15,000 कोटी रुपये आहेत 7वा वेतन आयोग लागू करून, पण शेतकऱ्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाही. म्हणजे 65% शेतकरी समाजाला द्यायला तुमच्याकडे 180,000 कोटी नाहीत, पण दर वर्षी 3.5% लोकांना द्यायला 1,15,000 कोटी हा दुजाभाव आहे. आणि यामुळं देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी यांच्यासोबत तुम्ही विश्वासघात केला आहे आणि ह्यासाठी राज्यातून आणि देशातून तुम्हाला हद्दपार करणारच आहे. त्याची सुरुवात निश्चितपणानं 21 तारखेला शिरूळमधून होईल याची मला खात्री आहे.